आजच्या प्रवासामध्ये आपण पाहणार आहोत की मंदिराकडे जाणारा मार्ग हा किती निसर्गरम्य आहे. आणि मी नमस्कार मित्रांनो, मी उत्कर्ष आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे जो मी शूट करत आहे. आज आपण जाणार आहोत एका 12व्या शतकातील प्राचीन महादेव मंदिराला भेट देण्याकरता. हे मंदिर जे आहे हे पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला जुना मुंबई पुणे हायवे जो आहे तिथून आपल्याला मार्ग आहे, तिथून आपल्याला कामशेतपर्यंत यायचं आहे आणि कामशेतपासून 20 किलोमीटर आतमध्ये ग्रामीण भागातून आपण या मंदिराकडे जाणार आहोत. या मंदिराकडे जात असताना आपल्याला बरेच काही निसर्गरम्य गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, जसं की भात शेती आहेत, डोंगर आहे, बऱ्यापैकी धरण आपल्याला पाहायला मिळतात आणि हा पूर्णपणे ग्रामीण भाग असल्याकारणाने आपल्याला इथे आल्हाददायक वाटते. सो आपण पुढच्या प्रवासामध्ये पाहूयात की हे मंदिर कसं आहे. अशा प्रकारे हे आहे कोंडेश्वराचे मंदिर, कोंडेश्वर महादेवाचे मंदिर, जे की 12व्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले होते. आत्ता जवळपास 2 वर्षापूर्वी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आपण पाहू शकता इथे भाविकांनी पूर्णपणे गर्दी केलेली आहे. श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार असल्याकारणाने आज इथे बऱ्यापैकी गर्दी आपल्याला भाविकांची पाहायला मिळते आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर तुम्ही पाहिला तर पूर्णपणे हिरवळतेने नटलेला आहे. छोटे छोटे धबधबे या ठिकाणी आहेत आणि एकदम आल्हाददायक वातावरण या मंदिराचे आहेत. आत्ताच आम्ही दोघं सुद्धा, हा माझा मित्र श्रीधर, आम्ही आत्ता कोंडेश्वर महाराजांचं मंदिराचं दर्शन घेऊन आलो आहेत आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि आजूबाजूचं वातावरण पाहून तर मन अजूनच प्रसन्न झालंय. तर पाहूयात आपण अजून इथे पाहण्यासारखं काय आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. परिसरामध्ये आपल्याला इथे शंकराची मूर्ती पाहायला मिळते. खूप आकर्षक अशी मूर्ती इथे बनवण्यात आलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला ढाक बहिरी किल्ल्याचे दर्शन होते. ढाक बहिरी हा सुद्धा प्राचीन किल्ला आहे. या किल्ल्याबद्दल आपण अर्थातच पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बोलूयात. या किल्ल्यावरती आपण ट्रेक करायचा प्रयत्न करणार आहोत.
मंदिराच्या पाठीमागील बाजूस व्ह्यू आहे, पाहू शकता आपण. पूर्ण निसर्गरम्य डोंगरांच्या मध्ये आहे हे मंदिर बांधलेलं. जास्त खास करून इथे पाहण्यासारखं काही नाही आहे. हे मंदिर जे आहे हेच इथलं प्रेक्षणीय स्थळ आहे या एरियामध्ये. बाकी छोटंसं गाव आहे, गावामध्ये काहीशी घरं आहेत. दरवर्षी खूप श्रद्धेने भक्तीने लोक इथे दर्शनासाठी येतात आणि हा पाऊस इथे जोरात चालू झालेला आहे, पाहू शकता आपण. अशा प्रकारे आमचे हे छोटीशी ट्रिप पूर्ण झालेली आहे कोंडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन. आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडेच म्हणजेच घराकडे आता आम्ही निघालेलो आहेत. असेच व्हिडिओ जर तुम्हाला आणखी पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पहिलाच व्लॉग आहे, थोडा नर्वस होतो याच्यामध्ये. इथून पुढे तुम्हाला अजून चांगली व्हिडिओ क्वालिटी, साऊंड क्वालिटी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत बाय बाय.